हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. प्रभातच्या सर्व प्रेक्षकांना, शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत पुण्यातील शनिवारपेठ या ठिकाणी असलेल्या मुठा नदीच्या किनार वसलेलं ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी. खरं तर हे मंदिर हे पेशवेकालीन आहे, अतिशय लोकप्रिय असं आहे. सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांच्या लांबच लांब रांगा तुम्ही या ठिकाणी पाहिले असतील. आत्ता या संध्याकाळच्या वेळी देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई या मंदिराला केलेली आहे. भाविकांची प्रचंड अशी गर्दी या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता. या मंदिराचे काही वैशिष्ट्य आहे, त्याचा इतिहास आहे, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्या आपल्यासोबत लोणकर सर आहेत. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज महाशिवरात्री, आपण त्या निमित्ताने ओंकारेश्वर मंदिर याबद्दल जाणून घेणार आहोत. काय सांगते येतील वैशिष्ट्य? ओंकारेश्वर मंदिर याला यावर्षी 286 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे. पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु वेदमूर्ती शिवरामभट चित्राव यांनी हे मंदिर बांधलेले, त्यांचं नाव इथे कोरले, तुम्ही बघू शकता, ते बघा. तर त्यांनी 2 वर्ष हे मंदिर स्वतः बांधलेले. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर होते आणि तेव्हापासून हे मंदिर माझ्या आईच्या फॅमिलीकडे आहे. माझी आई शिवरामभट चित्रावांची 7वी वंशज होती आणि पेशवेकालापासून महाशिवरात्रीला इथे अतिरुद्राचा स्वाहाकार व्हायचा. अतिरुद्राचा स्वाहाकार म्हणजे 110 ब्राह्मण 10 दिवस रुद्राचं पठण करायचे. परंतु कालौघाने आता तेवढं करणं शक्य नसतं, त्याच्यामुळे त्याच्या खालची जी स्टेप आहे ती म्हणजे महारुद्र आपण दर महाशिवरात्रीला साजरा करतो या मंदिरामध्ये. आणि ओंकारेश्वराच्या मंदिरातल्या महारुद्राचं वैशिष्ट्य असं की माझी आई ही या ट्रस्टची पहिली ट्रस्टी होती आणि ती एकमेव ट्रस्टी होती आणि त्यामुळे या शिवाच्या मंदिराची ती एक स्त्री ट्रस्टी असं युनिक कॉम्बिनेशन होतं आणि म्हणून तिने सुमारे 40 वर्षापूर्वी या मंदिरामधला महाशिवरात्रीचा महारुद्र होम आणि जप हा स्त्रियांच्या मार्फत करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम सुमारे 40 स्त्रियांचा ग्रुप, त्यांचे जे प्रमुख पुरोहित असतात त्यांच्या आधिपत्याखाली साजरा करत आलेले आहेत. पेशवाईमधलं पहिलं मंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. पेशवेकालामधली पर्वती, नाशिकची, इतर सर्व मंदिरं जी आहेत या मंदिराच्या नंतर बांधण्यात आलेली आहेत. पेशवाईमधलं हे पहिलं मंदिर आणि पुणे शहरामधलं हे सर्वात मोठं मंदिर. आणि पुणे शहरातलं शंकराचं सर्वात मोठं मंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणता येईल आपल्याला महाशिवरात्री. कसा सकाळपासूनच भाविकांचा प्रतिसाद आहे, किती भाविक येऊन गेले? पोलिसांच्या अंदाजाप्रमाणे दिवसामध्ये सुमारे 1.5 लाख लोक मंदिराला दर्शनाला आज येऊन जातात. आणि आजच्या दिवसाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आज भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा मंदिरामध्ये दर्शनाला आणि आरती करण्यासाठी आज येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे सुद्धा मंदिराला आज रात्री येण्याची अपेक्षा आहे. हा जो होम होतो याची आज सांगता करण्यात येते आणि त्याला शेवटचा विधी जो असतो त्याला पूर्णाहुती असं म्हणतात. तो आज आम्ही रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते साजरा केलेला आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.